कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी 1.5 महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. सरकारने 1 जूनपासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सवलत देण्याचे संकेत दिले आहे. दुसरीकडे शहरातील व्यापाऱ्यांनी संपूर्ण अनलॉक करावे अशी मागणी केली असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. कारण अर्थचक्र सुरू राहण्यासाठी अनलॉक करावे अशी मागणी करण्यात आली आहे. धुळे शहरातील व्यापाऱ्यांचे असे मत आहे की शासनाने अनलॉकमध्ये दुकान सुरू ठेवण्याची वेळ वाढवून दिली की गर्दी होण्याऐवजी ती कमी होईल. नागरिक त्यांच्या सोयीनुसार बाजारात येतील. शासनाने सरसकट सर्व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यात मास्कचा वापर, सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन दुकानदारांसह सर्वांकडून केलं जातं, त्यामुळे अनलॉक करून अर्थव्यवस्थेला चालना द्यावी असं मत व्यापारी व्यक्त करताय. कारण लॉकडाऊनमुळे सर्वच व्यापाऱ्यांच्या व्यवसायांवर पाणी फिरलं गेलंय. अनेकांचा व्यापार व्यवसाय बंद झालाय. अनेकांनी कर्जापायी आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. अनेकांचा रोजगार हिरावला गेलाय. अनेकांवर उपासमार आली, त्यामुळे शासनाने अनलॉक करावं जेणेकरून बाजारात गर्दीही होणार नाही आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणामही होणार नाही. कारण सकाळी 9 ते 1 पर्यंत शहरात बाजारपेठ सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिक याच भीतीपोटी बाजारपेठेत येऊन गर्दी करताय व कोरोनाला आमंत्रण मिळतं. ही गर्दी प्रशासनाची डोकेदुखी देखील ठरते. कारण सकाळच्या सत्रात बाजारात जत्रेचं स्वरूप प्राप्त होतं आणि कोरोनाला सर्रासपणे आमंत्रण दिलं जातं, त्यामुळे सदर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनलॉक करणं गरजेचं आहे अशी मागणी व्यापारी करतायत.